आणि इथून समोरूनच नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आणि लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की आपण गेलो होतो धारूरच्या डोंगरामध्ये आणि थोडंफार आपण तिकडे ट्रेकिंग आणि बाकी थोड्याफार ॲडव्हेंचर गोष्टी केल्यात. आणि आता आपण एक दुसरा एपिसोड घेऊन आलो आहे. सर्वांना पहिल्यांदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता तुम्ही बघताय की आपण निघालेलो आहे अंबा चंडीदेवी या मंदिराकडे. धारूरमध्ये आल्यानंतर एक आंबेडकरांचा चौक लागतो, या चौकातून एक डाव्या हाताला रस्ता जातो, तिकडे आपण आता निघालेलो आहे. वॉटर टेस्ट करायची का? किल्ले धारूरमधल्या अंबा चंडी या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहे. तर गावातून आंबेडकर चौकामधून एक रोड येतो, तो रोड असाच डोंगरामधून या देवीच्या मंदिराकडे येतो. तर हे मंदिर असं आहे. या ठिकाणी सगळं दगडे पाठीमाग, दगडामध्ये ते मंदिर आहे एका झाडाखाली. खाली नदी आहे इकडं पलीकडं, जी अशीच वाहत जाते. आणि इथं देवीच आतपर्यंत तुम्हाला देवी दाखवतो मी. या ठिकाणी गणपतीची मूर्ती पण आहे. आणि त्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती बहुतेक. या इथे हनुमान आहे, या इथे खंडोबाचं मंदिर आहे छोटस. या ठिकाणी बसण्याची पण सोय केलेली, छान असा बाकडा बनवलेला आहे. इकडं पाणी वाहत आहे, इकडं पाणी साठलेलं आहे. या ठिकाणी आपण बसू शकतो. या गेटमधून किल्ल्याची एंट्री होते आणि हे पार्किंग आहे. आणि इथून समोरूनच किल्ला स्टार्ट होतो आहे. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहे आणि आता तुम्ही जे बघतायत ते आता किल्ल्याची मेन एंट्री आहे. हा पण एक भुईकोट प्रकारातला हा पण एक किल्ला आहे. तर जसं आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं की एक दरवाजा झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तर या किल्ल्यामध्ये थोडंसं वेगळं आहे स्ट्रक्चर याचं. तर आल्यानंतर तुम्हाला हे समोर जे दिसतं आहे ते आता एक मोठं गेट दिसेल. आता इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये कम्प्लिटली ओपन पॅसेज दिसेल आपल्याला. तर आता इथं तुम्ही बघू शकता की किल्ल्याचं स्ट्रक्चर आता पण चांगलेलं आहे आणि इथं मुलं बरीच त्याचा वापर क्रिकेट खेळण्यासाठी करतायत. या किल्ल्यामध्ये जाताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची एंट्री फी वगैरे घेतली जात नाही. या किल्ल्याची कोणीही तशी काळजी घेत नाही आहे म्हणून या ठिकाणी कुठली एंट्री फी वगैरे घेतली जात नाही आहे. तर अशा प्रकारे आता हा किल्ला ज्या कंडिशनला आहे तो चांगला दिसतो आहे. आतमध्ये जाऊन बघूया कसा काय दिसतो आहे. इथंपर्यंत बाहेर बरीच घाण आणि बऱ्याच काही म्हणजे मेस होती, मुलं क्रिकेट खेळत होते, पाठीमागे भरपूर कचरा वगैरे होता. तर आता इथं आतमध्ये हे आपण ठिकाण व्यवस्थित दिसतं आहे. आता आपण थोडंसं आपण पुढं जाऊया. इथं डाव्या साईडला हे पण ठिकाण थोडंसं व्यवस्थित दिसतं आहे, थोडंफार व्यवस्थित आहे, जे अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे, काही पडलेलं नाही आहे. बाकी आतमध्ये किल्ल्याच्या काहीच नाही आहे. आणि हे आत्ता जे तुम्ही बघताय तर हे साईडचं जे सगळं पठार आहे, थोडासा डोंगर आहे, ते डोंगर दिसतो आहे, खूप मोठं आणि विस्तृत आहे. किल्ल्याच्या आतमध्ये काहीच नाही आहे. तर मित्रांनो, आपण आत्ता आहे किल्ले धारूर या ठिकाणी. आणि जसं की तुम्ही पाठीमागं बघताय, हा पोर्शन जो दिसतो सगळा
हा सगळा किल्ल्याचा पोर्शन आहे. या तटबंदीवरती आता उभा आहे मी, या कोपऱ्यावरती. इथून जर खाली बघितलं तर हा नजारा चांगला आहे. वाळून गेले सगळं, आता काय जास्त सिनिक प्लेस नाही आहे. पण इकडं दऱ्या वगैरे चांगले आहेत, डोंगर भरपूर मोठे आहेत, पाणी इथून वाहत आहे, तिथं पाण्याचा साठा आहे, झाडं थोडीफार आहेत, झाडं बिलकुल नाही आहेत डोंगरावरती. आणि किल्ला जसा दिसतोय तुम्हाला, या किल्ल्याच्या सगळ्या बॉटरीज आहेत, टुरिस्ट दिसतात आणि मध्येच नाही आहे. आणि फक्त ह्या थोड्याफार कडेच्या बाउंड्रीज चांगले आहेत, बाकी काहीही चांगलं नाही आहे. तर शक्यतो जर कोणाला किल्ल्या बघण्यात इंटरेस्ट असेल तर या किल्ल्यामध्ये विशेष काहीही बघण्यासारखं नाही आहे, विशेष म्हणजे काहीच बघण्यासारखं नाही आहे. तर आपण आपला टाईम मॅनेजमेंट करून यावं, आणि शक्यतो आपला टाईम वाया घालवायचा असेल तर इकडे येऊ शकता, किंवा जस्ट हँगआउट करायचं असेल, थोडंफार हिस्ट्रीबद्दल प्रेम असेल, काही बघायचं असेल तर येऊ शकता. थोडेफार अवशेष शिल्लक आहेत, बाकी जास्त काहीही बघायला मिळणार नाही. तर रखरखतं ऊन सध्या आहे, त्याच्यामुळे जास्त फिरू पण नाही वाटत आहे. थोड्याफार तटबंदी आहेत अशा, पण त्या पण पडायच्याच मार्गावर आहेत, जास्त काही नाही आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणाहून जर बघितलं तर किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला. किल्ल्याची तटबंदी या साईडून भरपूर एकदम शाबूत आहे आणि भरपूर मोठी आहे, कंडिशन एकदम चांगली आहे. आणि या साईडला अख्खी दरी अशी, आणि ही अशीच तटबंदी इकडे पण जाते. तटबंदीची भिंत वगैरे चांगली मजबूत आहे आणि पण बुरूर ढासळते सगळे. बाकी आतमध्ये तर सगळं काहीच नाही आहे. या ठिकाणी पाण्याचा सुंदर साठा सापडलेला आहे आणि तो असा दिसतोय. सापडलाय आम्हाला, सापडलाय साठा. पाणी खूप भारी आहे, एकदम हिरवगार पाणी. हे बघा, या बुरुजातून यावं लागतं त्यासाठी, आणि हे असं तुम्हाला पाणी बघायला भेटेल. आणि इथून सध्या ॲडव्हेंचर चालू आहे, कारण ते गेट लावले आणि ते पण पॅक केले. किल्ल्याच्या आतमध्ये फक्त एवढी एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली, इथं पाणी साठा आहे भरपूर. उतरायसाठी पायऱ्या पण आहेत, पाण्याची खोलीच माहित नाही आपल्याला, हाड मोडली बिल्डिंग. तर मंडळी, हा किल्ला बघत बघत आपण आता या पार्टमध्ये आलो आहे. आणि या किल्ल्यामध्ये एवढी एकच गोष्ट चांगली आवडली मला, जी म्हणजे हे दिसणारं पाणी. किल्ल्याच्या आतमध्ये हे पाणी आहे आणि किल्ल्याची कम्प्लीट अशी तटबंदी बाहेर आहे आणि आतमध्ये हा पाणी साठा आहे. इथं उतरण्यासाठी तुम्हाला तिथं या ठिकाणी एक पायरे आहेत आणि या इतर एक ठिकाणी पायऱ्या, दोन ठिकाणी पायऱ्या आहेत, तिथं तुम्ही इथंपर्यंत उतरू शकता. हे पाणी खूप दिसतं सुंदर आणि आहे पण स्वच्छ आहे पाणी, बाकी कुठं जरी घाण असली सगळी किल्ल्याकडे, तर या ठिकाणी तर स्वच्छ सुंदर पाणी आहे. हे बघा, एवढा एकमेव पार्ट चांगला आहे या किल्ल्यामध्ये जो छान वाटला, आणि तो बुरुज पण चांगला आहे. इथून आपल्याला आता पलीकडे जायचं आहे. आणखीन एक खंदक आहे जिकडं पाणी साठा आहे, बघू शकता कपडे वगैरे वाळू घातलेत, बाकी पाणी थोडंफार आहे इकडं. हे पण किल्ल्याच्या आतमध्येच आहे, किल्ल्याची मेन बाउंड्री ती आहे. आतला बुरुज हा आहे, आतला मेन पाणी साठा हा आहे, पण हा आपला बाहेरचा पाणी साठा आहे. इथून तुम्हाला असं पाणी बघायला मिळणार आणि ही आपली तटबंदी.
कवर केलेत 185 किलोमीटर आणि दुपारचे 2:45 झालेत आणि पोहोचलो आपण धाराशिवला केसरीवाड्यामध्ये. केसरीवाडा इथे आहे सुप्रीम ऑटोमोटिव, इकडं आहे धाराशिव अमृततुल्य, पण इकडंच आहे. ओके राईड संपली, एंड ऑफ द व्हिडिओ झालेला आहे. Bye-bye.